लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। लोकसभा निवडणुकीत कांदा निर्यातबंदी आणि घसरलेले भाव गाजल्यानंतर राज्य शासनानं अर्थसंकल्पात कांदा उत्पादकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला। 2023-24 ते 350 रुपये प्रति क्विंटल कांदा अनुदान मंजूर करण्यात आलेले असून हमी भावानं कापूस आणि कांदा खरेदीसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे नाशिकला मेडिकल कॉलेज आणि हदगड येथे आदिवासींसाठी कला दालन देखील मंजूर करण्यात आलेले आहे। अर्थसंकल्पात यंदा नाशिकसाठी अपेक्षा पूर्ती झालेली नाही, केवळ कांदा उत्पादकांना अनुदान देण्यात आलं आहे, तसंच हमी भावानं खरेदीसाठी तरतूद करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर नवीन मेडिकल कॉलेज मंजूर करण्यात आलेले आहे, यापूर्वी पीजी कॉलेज सुरू झाले आहे, तसंच मसरूज जवळ नवीन पीजी कॉलेज आणि हॉस्पिटल यापूर्वीच मंजूर झाले आहे, आता नवीन कॉलेज देखील सुरू करण्यात येणार आहे। महापालिकेच्या सिटी लिंकला यापूर्वी पीएम इलेक्ट्रिक 50 बस यापूर्वीच मंजुरीच्या कार्यवाहीत होत्या, त्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत। आदिवासी आयुक्तालयातील शबरी महामंडळाला 100 कोटीची तरतूद झालेली आहे, तर हदगड येथे आदिवासी संस्कृती जपण्यासाठी साकारल्या जाणाऱ्या कला दालनाकरता अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधी मंजूर केला आहे। हदगड येथे अत्याधुनिक म्युझियम आणि आधुनिक सांस्कृतिक भवन उभारले जाणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।